लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने या योजनेच्या नियमात बदल केले आहेत. अधिवासाचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला मिळवताना महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने राज्य सरकारने या नियमात बदल करत अधिवासाच्या प्रमाणपत्राऐवजी 15 वर्ष जुने प्रमाणपत्र चालणार आहे, तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड गृहीत धरल्या जाईल अशी माहिती राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. नमस्कार, मी महिला बालविकास विभाग जिल्हा परिषद डिप्टी सी ओ महिला बालविकास बोलतो आहे. शासनाने जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केलेली आहे त्या संदर्भातले बरेचसे समज गैरसमज जिल्हाभरात पसरलेले आहे. त्या योजनेची पात्रता निकष काय आहे आणि अर्ज कुठे भरायचा आणि काय त्या संदर्भात मी माहिती देणार आहे. तर सदर ही योजना 1 जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी जी पात्रता अट आहे ती 21 वर्ष ते 65 वर्ष अशी करण्यात आलेली आहे. अगोदरची 60 होती ती 65 करण्यात आलेली आहे. सोबतच यामध्ये कोणकोण फॉर्म भरू शकतो म्हणजे जे संजय गांधी निराधार किंवा इतर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहे. योजनेचे फॉर्म भरताना जो साधा एक सध्या माहिती स्वरूपात ऑफलाईन फॉर्म आहे तो नंतर ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे मोबाईलच्या ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्र CSC सेंटर किंवा इतर आधार सेंटर्स असतील किंवा वैयक्तिकरित्यासुद्धा तुम्ही ऑनलाईन तो फॉर्म भरू शकता. त्यामुळे गडबडून जाण्याचं कारण नाही आहे. साध्या त्यामुळे उत्पन्नाचा दाखलाची ही एक जी अट होती ती शासनाने शिथिल केलेली आहे. उत्पन्नाचा दाखला असेल चालेल आणि ते जर नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीसुद्धा त्याला येईल. अधिवास म्हणजे डोमिशियल सर्टिफिकेटसाठी पण एक अडचण होती, त्यासाठी आता शासनाने 2-3 निकष टाकलेले आहेत. त्यामध्ये 15 वर्षा अगोदरचा तुमचं पुरावा असेल तो सुद्धा चालेल. त्यामध्ये मतदान कार्ड 15 वर्षा अगोदरचं जन्म प्रमाणपत्र हे सुद्धा चालू शकेल. त्यामुळं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे. सोबतच तुमचं बँक पासबुक हे आधार लिंकशी असणं आवश्यक आहे. ते eKYC करणं आवश्यक आहे. जर नसेल तर ते अगोदर eKYC करून घ्यावी. आधार कार्ड, बँक पासबुक आणि फोटो आणि सोबत एक हमीपत्र, फक्त एवढेच कागदपत्र तुम्हाला त्यासोबत अपलोड करायचे आहे. आणि ही प्रोसेस फक्त 10 ते 15 मिनिटाची आहे. आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर 1-2 दिवसात ते आपण कम्प्लीट करावे. आणि जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये तो फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर किंवा आमच्या अंगणवाडी सेविकेकडे ऑनलाईन भरल्यानंतर तो जमा करायचा आहे. त्याचा जो नंबर येईल त्या नंबरसहित तो जमा करायचा आहे. तो जमा केल्यानंतर त्याची स्क्रुटिनी होईल आणि पात्र किंवा पात्र लाभार्थी ठरवले जातील आणि त्यानंतर त्याचा लाभ मिळेल. त्यामुळं सर्व लाभार्थ्यांना माझी एक अशी विनंती आहे की त्यांनी पॅनिक न होता किंवा तहसील कार्यालयामध्ये गर्दी न करता उत्पन्नात दाखला असेल तर तो भरावा, नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, सोबतच डोमिशियल असेल तर ते द्यावं, नसेल तर तुमच्या 15 वर्षाच्या अगोदरचा पुरावा, त्यामध्ये मतदान कार्डसुद्धा ग्राह्य पकडलेलं आहे परंतु ते 15 वर्षा अगोदरचं असणं आवश्यक आहे. त्यामध्ये मागे तारीख असते, त्यामुळे तो फोटो आपल्याला अपलोड करावा लागेल. धन्यवाद. सर्व लाभार्थ्यांना एक आव्हान करण्यात येत आहे, जर या योजनेसाठी कोणी पैसे मागत असतील तर त्याची डायरेक्टली तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा महिला बालविकास विभागाकडे करावी. या योजनेसाठी कोणतेही पैसे नाही आहे. सेतू सुविधा केंद्रामध्ये जर असेल तर त्यांची जी लिगली फी असेल तेवढी फक्त देण्यास ते बाध्य आहे. किंवा इतर कोणी जर पैशाची या व्यतिरिक्त मागणी करत असेल तर ती देण्यात येऊ नये. आमच्या अंगणवाडी सेविका या फ्री ऑफ कॉस्टमध्ये किंवा कोणतेही शुल्क न घेता ते फॉर्म अपलोड करणार आहेत. त्यामुळं सर्वांना आव्हान आहे की यासाठी जर कोणी पैसे मागत असतील तर त्याची डायरेक्टली तक्रार तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच महिला बालविकास विभाग यांच्याकडे करावी.